संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द कसा फिरवला याबाबत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. आता शिंदे गटातील दोन मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी चक्क प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंकडे केली होती असा धक्कादायक खुलासा मंत्री केसरकर यांनी केलाय. राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना त्यावेळी संभाजीराजे नेमकं काय म्हणाले होते ते एकदा पाहूयात. त्यांच्या स्नेहीने मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं तसं जर असेल मीटिंग संपली मला पुढे जायचंच नाही, माझी भूमिका क्लिअर आहे. मग मंत्री महोदयांनी आणि या खासदारांनी सांगितलं नाही राजे हा ड्राफ्ट परत एकदा आपण वाचू, त्याच्यात काही चेंजेस असले तर सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू. तो ड्राफ्ट वाचला त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता, तो शब्द काय होता मला इथं सांगायचं नाही आहे, पण तो शब्द चेंज केला. मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल आणि हे सगळे तिथून निघून गेले. आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला. माझे सुद्धा डॉक्युमेंट्स सगळ्या सह्या करायच्या होत्या, डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालंय की नाही ते CA आणि वकिलांशी चेक करायचं होतं म्हणून गेलो. कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी बघायला लागलो की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश. कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार जे आमच्या कोल्हापूरचा माझाच कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता माझा तो त्याला उमेदवारी जाहीर केली. मी ज्या खासदारांना जे तिथं होते त्यांना फोन केला काय प्रकार चाललाय, आणि तेही गप झाले काय बोलू शकले नाही. मंत्री महोदयांना फोन केला हे काय प्रकार आहे तेही काही बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना फोन लावला पण त्यांनी काय फोन माझा घेतला नाही. पण मी मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला, परंतु आता याबाबत शिंदे गटातील दोन मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावेळी संभाजीराजेंकडे मी तुमच्यासोबत एकनिष्ठ राहील हे प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या अशी मागणी केली होती असा धक्कादायक खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. वो संभाजीराजे जो है वो हमारा स्वाभिमान है, अगर आप उनसे कुछ लिख के लेते हैं कि हम आपके साथ एकनिष्ठ रहेंगे. एकनिष्ठ किसके साथ रहना है, छत्रपति शिवाजी महाराज के साथ एकनिष्ठ रहना है, इस महाराष्ट्र की भूमि के साथ एकनिष्ठ रहता है. उन्होंने वो कागज को फेंक दिया, उन्होंने उसको एक्सेप्ट नहीं किया. क्यों नहीं किया, वो खुद छत्रपति शिवाजी महाराज का जो परंपरा है वो परंपरा का वो पालन करते हैं, वो झुकेंगे नहीं किसी के सामने. झुकना कभी महाराष्ट्र की संस्कृति नहीं रही है और उनका अपमान आप करते हैं तो आप कैसी वाली शिवसेना है, असली शिवसेना तो हम है. काल पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले संभाजीराजेंच्या म्हणण्याप्रमाणे तो ड्राफ्ट ज्या कॅबिनेट मंत्र्यानं लिहिला तो कॅबिनेट मंत्री मीच होतो, माझ्याच बंगल्यावर ड्राफ्ट तयार करण्यात आला असं सामंत यांनी स्पष्ट केलं. आणि त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याचा घटनाक्रम सांगायचा झालाच तर ती खूप मोठी स्टोरी आहे, त्यावर एक पिक्चर बनेल म्हणून त्यावर नंतर बोलेल असं म्हणत उदय सामंत यांनी एक प्रकारचा सूचक इशाराच दिलाय. घटनाक्रम तो मोठा आहे, त्याच्यासाठी खास पत्रकार परिषद घ्यावी लागेल. तो ड्राफ्ट आम्हाला सगळ्यांना कुठेतरी पॉलिटिकल एथिक्स आम्ही पाळतो म्हणून ड्राफ्ट आम्ही अजून जनतेसमोर आणलेला नाही. परंतु संभाजीराजे त्यावेळी जे म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये की एका कॅबिनेट मंत्र्यानं तो लिहिला, एवढंच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो की तो कॅबिनेट मंत्री मी होतो, माझ्याच बंगल्यावर तो लिहिला गेला. पण ठीक आहे, ते आता मला असं वाटतं की ते जर सांगितलं फार मोठा तो क्रम आहे की अनिल परब साहेब आणि मी विमानतळावर विमानातनं निघालो होतो, विमानामध्ये बिघाड झाला, मग फोन कोणाचा आला, हा मोठा घटनाक्रम आहे, त्याच्यावर पिक्चर होईल, त्याच्यावर मला असं वाटतं की ते मी नंतर सांगेन आपल्याला.
लवकरच दीपक केसरकर आणि उदय सामंत एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात काय काय घडलं याचा सविस्तर खुलासा करणार असल्याची माहिती आहे. तेव्हा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.